अरे माकड तोडण्याच्या बाजूवर चालू दे का चपटा होते का चपटा हे गाईत कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना आयोग तुम्ही सगळे बरे असणार मी तुमचा लाडका परत होतो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतोय तर आज आम्ही चालले ऑर्नरच्या विघ्नार्थाला आणायला म्हणजेच गणपतीच्या कारखान्यात बाप्पा आपले रेडी झालेत पूर्ण तिथून आपल्याला त्यांना इथे घेऊन यायचं आहे नेरूळला तर बघू ट्रक आले आणि आता मी निघणार आहे इथून सगळे इथे थांबलेत हा तर नानाने आम्हाला टँकी दिली या पोराने आम्हाला टँकी दिली येतो येतो बोलला आणि आता येत नाही हा हा बघा मोठा टंगीवाला आहे मित्रांनो आम्ही जाणार सोबत हा एक नंबर शहाणा माणूस एकदम रातभर बोलतो ते येणार 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 आता टंगी दिली सगळ्यांनी यांनी रेडी केला आता असं काय बघू शकता गाड्या किती थांबले इथे गाड्या काढायच्या दाखव 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 नी थांबा बघा इथं दिसत असेल तुम्हाला काम बघा पोरं थांबले इथंच बघा आपले इथं पोरं थांबलेत काम करायला इथं गाड्या बघा काम धंदे नाहीत का 22 गाड्या अर्ध्या असत काढतो बघा तू कुठे बघा अनुप लगेच काठी उचलली लगेच अनुपनी लगेच लगेच कामं चालू करतात कॅमेरा दिसायला लागेल त्याला निघतो आता ट्रक आले तिथे किरण शाळेजवळ तिथून ट्रक मध्ये बसून डायरेक्ट कांदिवली त्याला एवढ्या जोरात पाऊस पडतो तरी आम्ही गणपती आणायला चाललोय म्हणजे किती उत्साहित आमची पोरं भले 7-8 जण आलेत हा मयुरा मी रेनकोट पण नाही घातला संतो दादा प्रशांत दादा सगळे पुढे गेलेत त्यांच्याबरोबर आदित्य आवी दादा आहे आदित्य बरं वाटतंय दुर्गेश आहे भाऊ कुठे थांबले समोर तर असं दिसतंय पाऊस थांबणार रे वाशीच आहे वाशीच्या पुढे पाऊस नाही असं वाटतंय बघू आता पुढे जाऊन समजेल गेला तिथं पोरीचा रेनकोट घातलाय आणि पोरीचा रेनकोट घातलाय आम्हाला आणली ए यार प्रदीप भाई हे पोरीचा रेनकोट घातलं पोरीचा रेनकोट घातलं मला लांबून पोरगीच वाटली स्ट्रगल इज रिअल गाईस रे आता तसं नको मेरी जान बाय जासून नाही का भुले क्या कोपरा पकडा बोलते ट्रेन चालला बोलते ट्रेननी जातो बोलते फाटले या वयात काय याची गरज आहे का या वयात एवढं खतरो के खिलाडी जय श्री राम जय श्री राम अरे बता रे अरे चपली उघड मध्यस्थी जागा फिक्स केली आम्ही सगळ्यांनी बघा पोरीचा रेनकोट याला रेन याला रेनकोटच भेटला नाही कुठे तो पण चोरून आणलं वाटते रस्तीवरून इथं पुण्यात भेट आहे दुर्गेश आहे पंक्तीला बसलेत तर फायनली आता कांदिवलीला पोहोचलोय गणपतीच्या कारखान्यात गणपती येऊन पूर्ण बाहेर रेडी होऊन ठेवलाय तिथे रेडी करून पूर्ण
दाखव तुम्हाला आमचा गणपती. शिव शंभूच अवतार देवा तुच मल्हार, भैरवनाथाच अवतार देवा तुच मल्हार. गणपती निघाला अजून आम्हाला टाइम आहे, आणि त्याच्या पहिला आता पहिला आम्ही चाललो नाश्ता करायला. सगळे पूर्ण गँग चालले म्हणजे नाश्ता करायला. अमेदा नाश्त्याच्या दुकानात भेटत नाही कुठं, पूर्ण फिरतोय. 5 10 मिनिटं आले कुठं भेटतच नाही दुकान. एक चक्कर मारला कारखान्याला, कारखान्याला पूर्ण एक राऊंड मारणार तरी दुकान नाही भेटलं. सगळ्यांना माझ्याकडून समजा वडापाव, आणि एक एका व्यक्तीला बाहेर काढा फक्त. स्पॉटेड वडापावसाठी 10 15 मिनिटं आले थांबलोय, अजून कोणालाच भेटलं नाही. ते बिलकुल नाही भेटलं, बिलकुल. अजून फक्त मेनू कार्ड बघितलं, चटणी पण नाही, चटणी पण नाही. बिल्डर तर चार पाहिजे बोलतो. अरे वा, चला आता नाश्ता करून झाला सगळ्यांचा, आता परत एकदा कारखान्यात चाललो. हा पाऊस तर बाबा थांबण्याचा नावच घेत नाही, जातोय घेतोय जातोय, ते पूर्ण भिजून टाकलं आम्हाला. हा बघा आता जीन्स घालून आलं येत नाही. ये अकेला इंसान भजा पाव मिळा नाही आप लोग को. मेरी जान त्याला बोल उतर खाली. काय ए बोलला बोलला त्याला बोल उतर खाली, बंद होत आहे. आरती पण झाली आता गणपतीची, आता फोरक्लिपवाला येईल. आणि हे मी फोरक्लिपमध्येच बसले, फोरक्लिपवाला अजून आलाच नाही. आता या फोरक्लिपने उचलून डायरेक्ट ट्रकमध्ये गणपती येईल, मग आम्ही निघूय. तर त्याला फायनली फोरक्लिपवाला आलाय. चला आता निघतो आम्ही, आदित्याने मी जागा तर पकडले वर, मी सगळे खाली थांबले. ब्रिजवर पोचलो, आदित्याला मग खाली उतरवलंय, बाकी सगळे खाली, मी एकट्याच वर बसलोय. बघा सगळे खाली. मोर्या
बाद में लगो भी मत, समझा क्या? लगो भी मत। बरं घरी जाताना आमचं प्रबळ जरा हालत होतं म्हणून सगळं ओपन केलं यांनी बघा। इकडे आम्ही आता गणपती नेतोय, समोर पट्टेवाल्यांचे भांडणं चालू आहे। फुल पाऊस लागला, एकदम फुल पाऊस, त्यात आम्ही चाललोय। जागोजागी खड्डे असल्यामुळे एकदम स्लो स्लो स्लो, एकदम 20-30 च्या स्पीडनेच गाडी चालले एकदम। आता वाशीच्या ब्रिज पोहोचले, थोडा पाऊस थांबला इथे तरी, नेरूळला पाऊस होईल की नाही काय माहीत अजून। नेरूळ मध्ये आता पोहोचलो आता आम्ही। जय दुर्गेश। आता चारजोर डेपो ते सगळं प्रबळ लावू आणि 7-8 पर्यंत मिरवणूक काढू आम्ही। आता म्हणजे मिरवणूक निघेल आमच्या गणपतीची। आलोय जस्ट घरी, आता फटाफट कपडे चेंज करतो गणपती जर्सी घालणार आणि डायरेक्ट सारसोय डेपो। आता थोडं लाईट बीट लावायचं चालू आहे, खालीच चालू आहे, हे बसून झाल्यावर गाडी जाणार सारसोय डेपोत, तिथून आमची मिरवणूक निघणार। बघू तिकडे जाऊन भेटूया आपण, काय होतं काय नाही तुम्हाला समजेलच तुझ्या।